कोळगाव येथे कोळगाव गटातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बबनराव पाचपुतेंना कोणी मोठं केलं असा खोचक प्रश्न उपस्थित करून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाचपुतेंवर थेट हल्ला चढवलाय। बबनराव पाचपुतेंना राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता सामर्थ्य दिलं, पण ते म्हणतात मी वाखरेंना आणि पानसरेंना मोठं केलं, मला त्यांनी सोडले मग बबनराव पाचपुतेंना कोणी मोठं केलं, त्यांनी कोणाकोणाला सोडलं असा जाहीर सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोळगाव येथे बोलताना केलाय। कोळगाव गटातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये पवारांनी पाचपुतेंवर थेट हल्ला चढवला। यावेळी पवार पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव नागवडेंसह सर्व नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, राहुल जगतापांना आमदार केलं, आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतांची विभागणी होऊन दोनही काँग्रेसची आघाडी करण्यास होकार दिलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना टोप्या घालणाऱ्यांचा बंदोबस्त होणार आहे। मी साईकृपा साखर कारखाना सुरू करताना म्हणालो होतो हे आवाक्यात दिसत नाही, पण ते एकदम मोठे व्हायला गेले असा टोला पवारांनी मारलाय। दरम्यान भाजपवाले साड्यांप्रमाणे रंग बदलतात असा आरोप पवारांनी केलाय। देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते आहे का मुख्यमंत्री आहे हेच कळत नाही। बाबा बेंबीच्या देठापासून ओळखतो, असं करायचं तसं करायचं, अरे कसं करायचं, कर्जमाफी तरी करा बाबा, पहिल्यांदा आमच्या शेतकऱ्याचं भलं करा काय। आणि आम्हाला सांगतात मी शेतकरी आहे, मला सांगावं लागतं का मी शेतकरी, अरे बाबाला सांगावं लागतंय मी शेतकरी, त्यांना एकदा म्हटलं पाहिजे धर बाजियन कार बर धार बघू शेतकरी इकडे तिकडे मगर कुठले धार काढायचे काय काढायचे, पिशवीतलं दूध घ्यायची बाबाला सवय, कैशाची धार आणि कैशाचं धार, सर पण माहिती नाही धार पण माहिती नाही, पाळवायचंही माहिती नाही आणि नाच मारलेली कळायचं नाही, लाव द्या तर तिनं सांगितलेलं बरं। त्याच्यामध्ये मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की बाबांनो यांचा काही शेतीशी संबंध नाही, हे निव्वळ काहीतरी दिशाभूल करतात। तुम्ही बघा एवढ्या महत्वाच्या निवडणुका आल्या, आम्ही प्रपंचाचं बोलतोय, ह्या नोटाबंदीमुळं आज लोकांच्या अडचणी निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये महागाई वाढायला लागलेली आहे। आज ही दुकानदार सगळे आहेत माझ्या कोळगाव परिसरातली ही जी दुकानं आहेत ना, हे जाता जाता एखादं दुकान उघडं असेल तर त्याला विचारा, 93 दिवसापूर्वी नोटाबंदी नसताना तुमचा व्यवहार कसा चाललेला होता, आणि आता 93 दिवस झाले, 50 नाही 93 तरी देखील आज तुमची परिस्थिती काय, ते सगळे म्हणतील की आमची परिस्थिती पूर्वीच्या पेक्षा थोडीशी खराब आहे। ही परिस्थिती कुणी निर्माण केली, एकट्या नरेंद्र मोदी साहेबांना काय त्यांच्या मनात आले ते सांगता येत नाही। तुम्ही एखाद्याला डोक्यावर पण घेऊ शकता आणि एखादा डोक्यावर घेतल्यानंतर त्याला डोक्यामध्ये सत्तेची मस्ती शिरली तर त्याला तुम्ही खाली पण पाडू शकता, ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताच्या अधिकारामध्ये तुम्ही दाखवता। म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की 16 तारखेला फक्त पंजा आणि गऱ्या ह्याच खुणा आपण सगळ्यांनी बघा आणि ह्याच्यातून तुमच्या माझ्या राज्याला आणि देशाला सावरण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला। आज काय निवडणुकीच्या निमित्तानं विकासाच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर एकमेकाची उणीधुणी काढतात, एक जण म्हणतोय आता याचा पाठिंबाच काढून घेतो, काही मंत्री म्हणतात खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरतो, अरे मग काढ आणि दे ना खिशात खिशाला ठेवला, त्याच्यामध्ये घेऊन येतात संपुटात, काही जण म्हणतात बॅगा तयार आहेत, आता कपड्याच्या बॅगा तयार आहेत का कशाच्या बॅगा तयार आहेत कुणाला माहिती, मंत्री म्हणतात आमच्या बॅगा तयार आहेत, आम्ही कधी सांगेल तेव्हा घर सोडायला तयार, अशा पद्धतीनं काहीतरी सांगण्याचा यांचा प्रयत्न। पण हे गुळाला जसा मुंगळा चिकटतो ना तशी सत्तेला चिकटलेली सगळी जण आहे, ही काही सत्ता सोडणार नाही, त्यांचं धाडच नाही, त्यांना 15 वर्षांनी सरकार मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे यांना सोडावंच देखील वाटत नाही। यावेळी शिवाजीराव नागवडे म्हणाले की या सरकारनं समाज आणि शेतकऱ्यांची वाट लावली आहे, त्यामुळे या सरकारला जाणीव करून देण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला मतदार हद्दपार करणार आहेत। याप्रसंगी आमदार राहुल जगताप यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या।
मी सांगतेस मी मोठे केले मला सोडून सगळे बाजूला गेले मग ती टीका आदरणीय अण्णा साहेबांवर असेल आपल्या वेगवेगळ्या उमेदवारांवर असेल. तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस 13 वर्षाचा होता त्यावेळेस 5 वर्ष वनमंत्री म्हणून काम करण्याची संधी आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील त्याचबरोबर 3 वर्ष आदिवासी मंत्री म्हणून कॅबिनेट नगर जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी या आपल्या दोन नेत्यांनी त्या ठिकाणी दिली आणि 2.5 वर्ष त्यांना पक्षाचं त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. ही संधी कोणी दिली? ती आदरणीय पवार साहेबांनी संधी दिली. ही संधी कोणी दिली? ती आदरणीय अजितदादांनी संधी दिली. म्हणजे 13 वर्षाचं वय पक्षाचं असताना एवढी मोठी संधी जर त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दुसऱ्याच्या घरावर सगळं मारत असताना आपण नेमकं काय केलं याचा विचार खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे. सगळे गरीब गेले, दोन कारखाने, विहिरी, परिक्रमा आणि आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आले आणि एक पेपरला बातमी देऊन टाकली. माझ्याकडे सध्या काहीच राहिलं नाही. मला कुणी पैसा मागू नये, माझी वाईट अवस्था आहे आणि कुठे कुठेच्या गाड्या आणल्या. पंतप्रधानांचा वाढदिवस झाला, किती लाख रुपये खर्च झाले वाढदिवसाला? 35 लाख रुपये वाढदिवसाला खर्च झाले आणि स्वतःचा फार्म मजूर करण्यासाठी कारखान्याची ग्रामपंचायतीची थकबाकी 38 कोटी रुपये एका टायमाला ग्रामपंचायतीची थकबाकी बनली. 38 लाख रुपये एका टायमाला ग्रामपंचायतीची थकबाकी भरली. पण तुम्ही सांगा स्वतःची हाऊस करायला 1 कोटी रुपये खर्च करतायचे आणि आमच्या सारख्या गोरगरीब शेतकऱ्याचे कुणाचे लाख कुणाचे 50 हजार हे शेतकऱ्याचे पैसे द्यायला नाही तर खऱ्या अर्थाने हा सवाल निर्माण आपल्या पुढे होतो. यावेळी कुंडलिकराव जगताप, अण्णासाहेब शेलार, अनिल घनवट, प्राध्यापक तुकाराम दरेकर, अर्चना पानसरे, धनसिंग भोईटे, गौतम घोडके यांची भाषणे झाली आहेत. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा.